लीला जो आहे तो बाल कृष्णात रमलेला आहे जास्त. मोठी गंमत आहे सूरदासाची, आंधळा सूरदास. आणि पद किती असावीत त्याची, मग म्हणतात त्यांनी कोटी कोट्यावधी पदं लिहिली असं म्हणतात सूरदासाने. अर्थात सूरदास हे तेवढ्या काळापुरतं नाही आहे, खूप चालत आलेलं रसायन आहे. त्यामुळे संपूर्ण त्याच्या जीवनाच्या युगायुगांच्या कारकिर्दीमध्ये 100 कोटीच्या जवळपास पदं लिहिलेली आहेत त्यांनी. जसं नाथांनी 100 कोटी साबरी काव्य केली तशी. आता उपलब्ध काव्य जी आहे, तरी तुम्ही संख्या गेली तर 30,000-8,000 काव्य त्याची उपलब्ध आहेत तुम्हाला. म्हणजे इतका मोठा कवी आहे. आणि तुम्ही त्याची भजनं ऐकली असतील, मैया मोरी मै नाही माखन खायो. दुसरं तुम्ही ऐकलं, आपण मागे घेतलं होतं, हे जे सूरदासाला जे प्रश्न पडतात ते कृष्णाचे फार डेंजर पडतात. ते मैया मेरी कबहू बडेगी चोटी, ते माझी केस कधी वाढतील त्याच्यावर भजन येते. आपण घेतलं होतं ते भजन. तर आज तसंच एक वेगळा प्रश्न पडलेला त्याला. आता शेवटी असं आहे की कृष्णाला प्रश्न पडलाय, साधा सुद्धा नाही आहे. संयुक्त महासंघात, संयुक्त राष्ट्रसंघात गेल्याशिवाय काय होणार नाही. त्यामुळे शेवटी आईच्या आईला त्याने कोपच्यात घेतलंय थोडक्यात. इव्हन ते पहिलं बोल, काय कारण आहे आईला कोपच्यात घ्यायचं? काही नाही, ते मोठा भाऊ बळीराम आहे ना, ते त्रास देते त्याला, ते प्रॉब्लेम करतंय जरा, है का? त्याला माग खेचणं लय अवघड. ते आता मोठा भाऊ आहे, मोठा भाऊ काय बोलता येत नाही, काय करता येत नाही, पण मोठा भाऊ त्याचा फायदा घेता येते. शेवटी मग ते आईकडे आलंय, ते संयुक्त राष्ट्र संघात आला. बस म्हणतो इकडे पाहिलं तर, आता होऊन जाऊ दे म्हणतो. तर आई जे जे आणि हा स्वतःचीच वकिली करत बसलाय तिकडे. ते सूरदासाचं भजन आहे, खूप सुंदर भजन आहे, लीळा आहे, खूप छान, मजा येईल तुम्हाला ऐकायला. हा राग पिल्लू आहे, परत एकदा पिल्लू. मागे पण आपला पिल्लू होता अविनाशी दुला, हा. आता आज परत पिल्लू एकदा आले. पिल्लू खाली 4 सूर आहे. ते कृष्ण रडतय ना आता. कोपच्याती आहे असं आहे ना. होय 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 तर ते गाणं त्याच्यात येतं, आपण काय करू शकत नाही. लगेच ए मेरी जोराची बी सुरू होते, म्हणजे हे सिरियस आहे. इथं ते मेरी जेवरा जे बी येणार नाही ना, नाही का? होय 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 हो. मैया मोही ए मैया मैया
मैया मोहे ए मैया मैया मोहे ताऊ बहुत खिजायो 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 खिजायो म्हणजे चिडवतय त्याला सांग त्याला लय खुजली मला काही करता येत नाही मी गप्प बसतो त्याला समजायला पाहिजे ना जेव्हा बघावा तेव्हा काहीतरी करत असतो अरे पण मग तू त्याला उत्तर दे ना मी तुला परमिशन देतो तू बोल उलट त्याच्याबरोबर काय अरे म्हणतो बोलीन मी पण तो जे बोलतो त्याची उत्तर नाहीत माझ्याकडे उत्तर असते तर मग काय म्हणून तर तुला घेतलं इकडे कोपच्या मध्ये ना मैया मोही ताऊ बहुत खिजायो मैया मोही ताऊ बहुत खिजायो मैया मोही ताऊ बहुत खिजायो मैया मोही ताऊ बहुत असं काय विचारतो तो मग हे गे याच उत्तर द्या मोसो कहत मला म्हणतो मोली कोली नो तुला बाजारातून विकत आणलाय आता ते उत्तर दे मोल कोली नो तराजूत एका तागड्यात तुला टाकलं दुसऱ्या ताटात भाकरी तुकड्यावर आणलाय मोसो कहत मोली कोलीनो मोसो कहत मोली कोलीनो तो हे जसुमती यशोदा आणि जायो म्हणजे जन्म दिला तो हे जसुमती कब जायो तुला कधी यशोदेने जन्म दिलाय सांग मोसो कहत मोल कोलीनो मोसो कहत मोल कोलीनो तो हे जसुमती कब जायो तो ही जसुमती कब जायो मैया मोही दाऊ बहुत खिजायो 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 दाऊ बहुत खिजायो मैया मोही दाऊ बहुत खिजायो मैया मोही दाऊ बहुत खिजायो मैया मोही दाऊ बहुत खिजायो मोसो कहत मोल को लीनो असं बोलतात का भाकरी तुकड्यावर विकत आणला म्हणतो मला मी ऐकून घेतो म्हणून काही पण बोलायचो आणि वर तोही जसोमती कब जायो तुला कधी जन्म दिला सांग म्हणतो जा कोणाला पण विचारून ये तर कोणाला पण कशाला तुलाच विचारायला पाहिजे ना पण पोरग कोणाचं आईला माहिती असतं बापाला माहीत नसत बारीक आहे तुम्हाला खरंय ते पण आईलाच माहिती असतं ते त्यामुळे तुझ्या कोर्टा संयुक्त राष्ट्र संघातला प्रश्न आहे तो ती म्हणती जाऊ दे रे तुझा बाहेर खेळ जा अरे तू बस ऐक
कहा कहूं काय सांगू कहा कहूं एही रिस के मारे हे असं चिडवतात त्यामुळे काय होतंय कहा कहूं एही रिस के मारे खेलन हो नहीं जातू खेलन हो नहीं जातू कहां काय सांगायचं हे असं चिडवतात तर मी खेळायला पण जात नाही एकाच जागेवर बसलेलं आहे तुला कळत कसं नाही असं पोरग एका जागेवर बसलेलं चांगलं वाटतं का बरं दिसतं का अरे पोरग कसं पाहिजे खेळतं पाहिजे तुला कळत नाही मी एका जागेवर बसलेलो कहा कहू तुला काय सांगू हेही रिस्के मारे हे चिडवतात खेळन हो मी खेळन हो नाही जातो मी खेळायला जात नाही कहा कहू एही रिस्के मारे 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 खेलन हो नहीं जातू खेलन हो नहीं जातू कहा कहो एही रिस्के मारे खेलन हो नहीं जातू अरे खेळायला जायला काय प्रॉब्लेम आहे उगी जिथे बसलाय जा खेळायला प्रॉब्लेम पुढचा ऐक सर खेळायला गेलो रे गेलो कहा कहू एही रिस्के मारे खेलन हो नहीं जातू का पुनी पुनी कहत कौन है माता बाहेर गेलं रे गेलं की कोण आई आहे विचारत काय उत्तर द्यायचं मी पुनी पुनी कहत कौन है माता पुनी पुनी कहत कौन है माता को है तुम्हारे तातू बाप कौन है को है तुम्हारे तातू मैया मोही दाऊ बहुत खिजायो मैया मोही दाऊ मैया मोही दाऊ बहुत खिजायो मैया मोही दाऊ बहुत खिजायो दाऊ बहुत खिजायो मैया मोही दाऊ बहुत खिजायो मैया मोही दाऊ अरे मग एवढंच आहे ना त्यात काय संयुक्त राष्ट्र संघात आणण्यासारखा प्रश्न आहे कुणी कुणी कहत कौन है माता कौन है तुमरे तातू सांगायचं यशोदा माझी आई आहे आनंद माझे वडील आहे म्हणतो एवढ्या लवकर सुटणारा प्रश्न नाहीये तुझ्याकडे आलोच नसतो लय अवघड प्रश्न आहे भारत पाकिस्तान सारखा तिडा आहे तो सुटने का नाम ही नाही लेत आहे पुढे बघा म्हणून तर मी सांगितलं की नंद माझे बाबा आहे यशोदा आई आहे तर म्हणतय काय दाऊ गोरे नंद यशोदा गोरी गोरे नंद यशोदा गोरी गोरे नंद
यशोदा गोरी गोरे नंद यशोदा गोरी तुम कत श्याम शरी। अरे नंद गोरे यशोदा गोरी तू कसा काय काळा श्याम शरीर श्याम म्हणजे काळा काला बांसुरी वाला तू कसा काय काळा गोरे नंद यशोदा गोरी गोरे नंद यशोदा गोरी गोरे नंद यशोदा गोरी गोरे नंद यशोदा गोरी तुम कत श्याम सरी तुम कत श्याम शरीर गोरे नंद यशोदा गोरी तुम कत श्याम शरीर। अरे बोल एवढं झालं तर क्यू बे बाबा गोरे नंद यशोदा गोरी तुम कत श्याम शरीर म्हणे त्याने एकट्याने बोललं तर ठीक आहे ते काय करतं ते ते सगळ्या माझ्या मित्रांना आहे ना त्यांनी सांगून ठेवलंय की ते आला की त्याला विचारायचं गोरे नंद यशोदा गोरी तू खा काळा कसं खेळायला जाणार सांगा बागुल काय आशिष खेळायला जायचं कसं माणसाने म्हणजे एकटा विचारतोय तर मी काहीतरी मांडोली करीन सगळे विचारतात बरं विचारतात म्हणजे नुसतं विचारत नाही लीना चिमटा काढतात ते मी गेलो रे ना असं चिमटा काढतात असतो आणि चिमटा काढून विचारतात बोल गोरे नंद यशोदा गोरी तुम कत श्याम सरी गोची कसं करणार मी पर गेलं की ते चुमटे काढतात मग त्यांना विचारलं की अरे हे चुमटे कशाला काढताय विचारा ना तोंडाने नाही म्हणे जाऊनही सांगितलं चिमटे काढून विचारा हे म्हणजे काय तू उत्तर दे मला गोरे नंद यशोदा गोरी गोरे गोरे नंद यशोदा गोरी गोरे नंद यशोदा गोरी तुम कत श्याम शरीर तुम कत श्याम शरीर गोरे नंद यशोदा गोरी गोरे नंद शरीर चुटकी दे चुमटे काढतात चुटकी दे हसत ग्वाल सब चुटकी दे हसत ग्वाल सब सिखा देत बलबीर कुणी सांगितलं तुम्हाला चिमटे काढायला तर म्हणे दाऊ त्याने सांगितलं म्हणजे तुला माहीत नाही ते सगळे माझे मित्र शिष्य आहेत आणि त्यांना हे सगळं शिकवणारा गुरु दाऊ आहे चुटकी दे हसत ग्वाल सब चुटकी दे हसत ग्वाल सब सिखा देत बलबीर सिखा देत बलबीर मैया मोही दाऊ बहुत खिजायो 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 दाऊ बहुत खिजायो मैया मोही दाऊ बहुत खिजायो मैया मोही दाऊ
त्या आशीषला प्रश्न पडला एवढे सोपे आहे, उत्तर देऊन टाकायला पाहिजे ना भटकर. नाही ना त्या मला पण वाटलं तसं, पण ती आई काय उत्तरच देईना त्याला, ती चुपचाप ऐकून घेतीये. म्हणजे ते ईडीवाले तसेच करतात, तुमची बाजूच ऐकत नाही, काहीतरी भरा उसके बाद देखे. तसं येते एकदम, ती शांत म्हणायची बसती बघती. ते याला कळे ना आपला असर का होत नाही एवढा. शेवटी म्हणतो हे असं चालणार नाही म्हणतो. शेवटी मग आणखी एक हत्यार काढतो, तशी ऐकायची नाही आई, अजून तक्रार कडक केली पाहिजे. मग काय म्हणतोय, तू तू मोही को मारन सीखी, तू मोही को मारन सीखी. त्या दाऊला मारताना मी कधी बघितलं नाही तुला. तू आहे ना आयुष्यात फक्त मला एकट्यालाच मारायला शिकली म्हण. तू मोही को मारन सीखी, तू मोही को मारन सीखी, तू मोही को मारन सीखी, तू मोही को मारन सीखी. दाऊ ही कब हुन खीजे, दाऊ ही कब हुन खीजे, दाऊला कधी खिजवत नाहीस तू, दाऊला कधी तू बोलत नाहीस, मला जगत्याला मारायला शिकलीस तू. आता ते यशोदावर त्याचाही परिणाम नाही. सूरदास ज्याने पद लिहिलंय तो म्हणतो ही का नाही बोलत, एवढं बिचार सांगतय ते. कहा कहू हे रिस्के मारे, हाव खेल ना हाव नाही जातो, मी खेळायला जात नाही, हेच ऐकून सगळं बोललं पाहिजे. त्याच्यानंतर कोण आहे माता, कोण आहे तातू, मग म्हणते यशोदा गोरी नंद गोरा सगळं एवढं सांगतोय. शेवटी तू मोहे को मारन सिकीपर्यंत आलं, तर तो सूरदास विचार करतोय की यशोदा काय करते, उत्तर का देत नाहीये. सूरदासाने मध्ये एंट्री केली आहे तिथे दोघांच्या मध्ये, आणि त्या यशोदेकडे बघितलंय, तर ती यशोदा उत्तर देण्याच्या मूडमध्ये नाहीये. ते कृष्ण आहे ना तक्रार करताना इतका भारी दिसतोय ना, ती हरवली त्याच्यामध्ये. आता उत्तर देणारच हरवला म्हणजे हा भिंतीकडे उत्तर मागतोय थोडक्यात, नाही का. सूरदासाने बघितलं मग त्याचं कडवं बनवलं. तू मोही को मारन सीखी, तू मोही को मारन सीखी, दाऊ ही कब हुन खीजे, दाऊ ही कब हुन खीजे, तू मोही को मारन सीखी, दाऊ ही कब हुन खीजे. मोहन मुख से रिस की बाते, ते सगळी तक्रारीचा सूर. मोहन के मोहन मुख से रिस की बाते, मोहन मुख से रिस की बाते, जसुमती सुन सुन रीझे, जसुमती सुन सुन रीझे, मैया मोही दाऊ बहुत खिजायो, 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 दाऊ बहुत खिजायो, मैया मोही दाऊ बहुत खिजायो,
मैया मोही ताऊ बहुत की जायो मैया मोही ताऊ बहुत की जायो। ते सूरदासाच्या लक्षात आलं तो कानाकडे आता आंधळे डोळे आंधळ्या डोळ्याने बघितले म्हणजे सत्यच बघितले। आपले डोळे असत्य बघतात तुम्हाला सांगतो, आपल्या डोळ्यांना सत्य दर्शन नाहीये, मातीच्या पलीकडचं बघता येत नाही आपल्या डोळ्यांना। ज्यांची नजर नाही त्यांना चारी बाजूने बघता येतं, ज्यांची नजर आहे त्यांना फक्त सरळ बघता येतं, इकडे नाही बघता येत। त्याने बघितलं आणि मग कृष्णाला म्हणाला तो ती हरवली आहे अक्कल गुमे, तू बसलाय समोर, दुसरं कोणी असतं तर ताडकन उत्तर दिलं असतं। अरे परमेश्वर समोर बसल्यानंतर लोक दर्शन घेण्याचं सोडून उत्तर देण्यात कोण पडणार? ती दर्शनात हरवली आहे, तिला हलव हलव तिला। त्याने जाऊन नंतर कदा कदा हलवलं तिला, मग नाही का हलवलं आणि अख्खाच्या अख्खा पाढा परत वाचला, कारण ती हरवली होती। बोल मोसो कहत मोल को लीनो, तो हे जसुमती कब मला भाकरी तुकड्यावर आणला म्हणतात, यशोदा नंद गोरी आहे तू का काळाय विचारतात, मला खेळायला जाऊ देत नाही आणि तू मला एकट्यालाच मारतेस। मग ती बोलली शेवटचं कडवं, सुनहु कान्ह सुनहु कान्ह बलभद्र छबाई, सुनहु कान्ह बलभद्र छबाई, सुनहु कान बलभद्र चबाई, सुनहु कान बलभद्र चबाई। आता ती म्हणाली कान्ह्या ऐक, तो बळीराम आहे ना ते चबाई आहे, इकडचं तिकडचं ऐकत आणि गप्पा करत बसत, चविष्ट जर्वण करत बसत, सावत लोकांना ते चबाई चबाई म्हणजे नुसतंच बोल घेवड, गळत तर काही नाही नुसतंच बोलतय, त्याच्याकडे काय लक्ष देतोस तू? बलभद्र कोण आहे? तो म्हणे चबाई आहे, कही सुनी बातों को सुनता ये कही किधर से कोण कोण काय काय बोलत, आणि मग हे आपलं काय पारावर गप्पा मारून तंबाखू मळत तसं लोक मग गप्पा मारतात, तसं हे बलभद्र तंबाखू मळत नाही पण गप्पा मारतय ते, पण बाकीचे अज्ञानी त्यांना गप्पा प्रिय आहे, त्यांना बोध आवडत नाही गप्पा आवडतात, पार्टीबाज असतात लोक। ती तुझी मंडळी सगळी पार्टीबाज मंडळी आहे, त्यांना घेऊन बसतय ते शिकवतय, आता ते झाले गुरु ते त्यांचे शिष्य झालेत, पण घाबरू नको ते चबाई आहे तो। बलभद्र कोण आहे? बलभद्र म्हणजे बलीराम बलराम शबाई आहे। सुनहु कान बलभद्र छबाई, सुनहु कान बलभद्र छबाई, सुनहु कान बलभद्र छबाई, सुनहु कान बलभद्र छबाई। जन्मत ही ओ धूत, जन्मत ही को धूत म्हणजे जन्मालाच एखादा धूर्त आलाय तो, तो पोरग आलं नाही जन्माला, धूर्त जन्माला आलाय। कसं म्हणते बघा, आता कडक बोललं पाहिजे ना, त्याच्या बाजूने कोण बोलणार, सगळे त्याला चिडवताय, त्यामुळे तेवढ्या जोरात बोललं पाहिजे। सुनहु कान बलभद्र चबाई, जन्मत ही को धूत, जन्मापासून असा धूर्त आहे म्हणे तो, जन्मत ही को धूर।
सुत जन्मत ही गोधू। सुनहु कान बल भद्र जबाई जन्मत ही गोधू। सुनहु कान बल भद्र जबाई सावराय लई ज्ञान आहे त्याला। ज्ञान म्हणजे काय? इकडच्या तिकडच्या गप्पा ऐकायच्या ठोकायच्या, त्याला ज्ञान म्हणतात। जन्मत ही को धूत, जन्मापासून धूर्त जन्माला आलंय आणि मग त्याला जवळ घेतलं असं नाही का? आणि मग सूरदास म्हणतोय की जवळ घेतलं आणि मग यशोदा शेवटचं वाक्य म्हणाली, सूर श्याम हे सूर के श्याम, सूरदास के श्याम, हे सूर श्याम, सूर श्याम मोहे गोधन की सो। मला गायांची शपथ, सूर श्याम मोहे गोधन की सौ, सौ म्हणजे शपथ बघा। सुनहु कान बलभद्र चबाई जन्मत ही को धूत। सूर श्याम मोहि गोधन की सौ, सूर श्याम मोहि गोधन की सौ। हौ माता तू पूत आ, हौ माता तू पूत मैया मोहि ताऊ बहुत की जायो, मैया मोहि ताऊ बहुत की जायो। अरे मैया मोहि ताऊ बहुत की जायो, मैया मोहि ताऊ बहुत की जायो। सुर श्याम मोहि गोधन की सौ, सुर श्याम मोहि गोधन की सौ। हौ माता तू पूत आ, हौ माता तू पूत मैया मोहि ताऊ बहुत की जायो, मैया मोहि ताऊ बहुत की जायो। मैया मोहि ताऊ बहुत की जायो, मैया मोहि ताऊ दाऊ बहुत की जायो, मैया मोही दाऊ बहुत की जायो, मैया मोही दाऊ बहुत की जायो, मैया मोही दाऊ बहुत की जायो।